शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा बीकेसी मैदानावरती पार पडणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे आणि त्याचाच आढावा घेणारा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट बघूया. दसरा मेळाव्यात शिंदे गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन. 40 आमदारांना 4000 बसेसचं टार्गेट. बीकेसी मेळाव्यासाठी 2,00,000 खुर्च्यांचं बुकिंग. यंदाचा दसरा शिवसेनेसाठी शक्ती प्रदर्शनाचा दिवस ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा पहिल्यांदाच बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. हा मेळावा न भूतो न भविष्यती असा व्हावा यासाठी शिंदे गटानं आतापासूनच बिल्डिंग लावली आहे. बीकेसीतील मेळाव्याला 2,50,000 कार्यकर्ते येतील असं टार्गेट शिंदे गटानं आखलंय. त्या दृष्टीनं मुंबई, ठाणे, राज्यभरातून तब्बल 2,00,000 खुर्च्या बुक करण्यात आल्या. शिंदे गटाच्या 40 आमदारांना प्रत्येकी 100 बस गाड्या भरून कार्यकर्ते आणण्यास सांगण्यात आलंय. त्याशिवाय इतर नेते पदाधिकाऱ्यांची संख्या पाहता सुमारे 5,000 अधिक वाहनं मुंबईत येतील अशी योजना आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातून 3 रेल्वे गाड्यांचं बुकिंग करण्यात आलंय. त्यामुळे 5 ऑक्टोबरला मुंबईत वाहतुकीचा खेळखंडोबा होण्याची भीती व्यक्त केली जाते. येणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगसाठी त्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि म्हणून मुंबई शहरातील लोकांना शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून पार्किंगची व्यवस्था इथं करू शकतो. शिंदे गटाच्या मेळाव्याला अधिकाधिक तरुण कार्यकर्त्यांनी हजर राहावं या दृष्टीनं देखील शिंदे गट कामाला लागलाय. एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी युवा सेनेच्या बैठका पार पडतायत. खासदार श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांच्यावर तरुण कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे बीकेसी मैदान स्वच्छतेचं तसंच सपाटीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय. 4 जे आहेत ते JCB आपल्याला काम करताना दिसत आहेत. या ठिकाणी अनेक सभा झालेल्या हा इतिहास आहे, त्यामुळे आत्ताची ही जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि ही तयारी आता काही दिवसात पूर्ण होईल. आणि मात्र ज्या दिवशी या ठिकाणी मेळावा होईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिचून मुख्यमंत्री शिंदे गटानं बीकेसीतील दसरा मेळावा आयोजित केलाय. शिवाजी पार्क पेक्षा जास्त गर्दी जमवण्याचं आणि ठाकरे गटापेक्षा अधिक ताकद दाखवण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उचललंय. हे आव्हान ते कसं पेलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Z24.